आजचे आलेले अपडेट 19.0.1 या अपडेटची अत्यंत आवश्यकता होती. प्रथम पाहूया या अपडेटमध्ये काय बदल झालेला आहे तो. तुम्ही समोर इंग्लिशमध्ये हे दोन बदल पाहत आहात, पण हमेशाप्रमाणे मी तुम्हाला ते मराठीतच दाखवणार आहे. तुमच्यासमोर वरच्या साईडला इंग्लिशमध्ये स्क्रीनशॉट दिसत आहे आणि हे पहा मराठीत त्याचे रूपांतर. एक नंबरचा बदल तो काय, THR मध्ये 25 दिवसांचा पर्याय जोडला. आणि दोन नंबर THR पृष्ठासाठी हॉटफिक्स. खूप छोटेसे हे दोन बदल आहेत, मी अपडेट केलेले आहे. पाहूया पोषण ट्रॅकर ओपन करून नेमके बदल कसे ते. हे पोषण ट्रॅकर मी ओपन केले. आपण उपस्थितीच्या ऑप्शनमधून या THR च्या ऑप्शनमध्ये जात आहोत. तर पहा अपडेटपूर्वी आपण THR भरण्यासाठी या येथे क्लिक केले असता या ठिकाणी दोन ऑप्शन हे येत होते. या ठिकाणी येते 15 दिवस आणि एका ठिकाणी येते 7 दिवस असे दोन ऑप्शन येथे दिसत होते. मी THR हा संपूर्णपणे भरलेला असल्या कारणाने येथे कोणतेही ऑप्शन ते दाखवत नाही. पण आता यापुढे THR भरते वेळेस येथे फक्त आणि फक्त 25 दिवस हे एकच ऑप्शन येणार आहे. हा झाला प्रामुख्याने पहिला बदल. दुसरा बदल म्हणजे THR पृष्ठासाठी हॉटफिक्स. म्हणजेच लाभार्थ्यांच्या सूचीमध्ये पूर्वी एखादा लाभार्थी जर आपल्याला दिसत नसेल तर तो अडथळा आता आपल्याला येणार नाही. संपूर्ण सूची ही आपल्याला यापुढे स्पष्टपणे दिसणार आहे. कोणताही लाभार्थी येथे गायाळ असणार नाही. मोजकेच हे दोन बदल या अपडेटमध्ये दिलेले आहेत. आशा करतो समजले असतीलच. अडचण असल्यास कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद.